पुढची बातमी पुण्यातून. शहरामध्ये गंभीर स्वरूपाच्या घरफोडी आणि जबरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या गुन्हेगारांना वानवडी पोलिसांनी जेरबंद केलंय. मिळालेल्या बातमीनुसार घरफोडी करणाऱ्या आरोपींना वानवडी पोलिसांनी तपास पथकाच्या मदतीनं सापळा रचून ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि पिंपरी चिंचवड परिसरात वेळोवेळी गंभीर स्वरूपाच्या घरफोडी आणि जबरी चोऱ्या केल्याचं निष्पन्न झालंय. आरोपींकडून तपासादरम्यान 50 गुन्हे उघडकीस आले आहे. तसेच 1 किलो सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने, वस्तू, 1 लायसन्स इम्पोर्टेड पिस्टल, 6 जिवंत राऊंड, 6 चारचाकी गाड्या, 1 मोटरसायकल आणि घरफोडींचे साहित्य, बनावट नंबर प्लेट असा 81 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांच्याकडून. आणि झोन 5 सर श्री सुहास बावचे सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आज वानवडी परिसर, पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण या परिसरामध्ये जो आरोपींनी धुमाकूळ घातलेला होता आणि घरफोड्या खूप प्रमाणात वाढलेल्या होत्या, त्यापैकी वानवडी पोलिसांनी 50 घरफोडी ह्या उघडकीस आणलेल्या आहेत. एकंदरीत या 4 आरोपींनी ह्या घरफोड्या केलेल्या निष्पन्न झालं आणि त्यांच्या घरफोड्या केल्यानंतर जो माल होता तो जे घेत होते ज्वेलर्स, ते वर्मा ज्वेलर्स यांनासुद्धा आपण लोणी काळभोर येथून अटक करण्यात आलेली आहे. टोटल 81 लाखाचा माल हा वानवडी पोलिसांनी रिकवर करण्यात आलेला आहे. हे जे काही 4-5 आरोपी आहेत, हे आरोपी पकडण्यामध्ये आमच्या डिटेक्शन ब्रांचने अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि यापुढे वानवडी पोलीस आता यांच्यावर मोकाची कारवाई करून यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.